फिरताना म्हणजे माहीमध्ये चालत फिरताना अनेक लोक मला अप्रोच करतात की हे विषय तुम्ही सोडवू शकता का, ह्याच्यासाठी आमदार व्हायची पण गरज नाही आहे. पण मी चालताना एक नोटीस केलं आहे की तो एक समाधान जे होतं, नाही समाधान म्हणजे तो नाही, एक आयुष्यात जे समाधान लागतं ते जे होतं ते कुठेतरी कमी झालं आहे. मी आत्ताचं तुम्ही माहीम बघितलं, मुंबई बघितलं, महाराष्ट्र बघितलं, ते समाधान ह्या शहरांमध्ये ह्या राज्यामध्ये राहण्याचं कुठेतरी कमी झालं आहे. मला ते समाधान परत आणायचं आहे. ती तुमच्या तोंडावरचं स्माईल आहे ती परत आणायची आहे. आणि त्याच्यासाठी मी काम करणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मूळ गरजा आहेत त्या तर आपण सोडवूच, पण ह्या गोष्टीसाठी मला काम करायचं. आमचा विजन खूप मोठं आहे. म्हणून मला वाटतं येत्या 20 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर एक नंबर दाबून तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्यावं ही माझी ईश्वर चरणी पण इच्छा आहे आणि तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. आणि हेच बोलायला मी तुमच्यासमोरच आलो आहे. मी जास्त बोलणार नाही कारण साहेब पण येत आहेत, त्याच्यामुळे एवढं बोलून मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप अप्रतिम आणि संवेदनशील भाषण होतं अमित साहेबांचं. इथे अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली